कोरोनामुळे गेले 2 वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वच धार्मिक स्थळं बंद होती. आज महाराष्ट्र सरकारनं सर्व मंदिरं उघडण्याचा निर्णय घेतला. नवरात्रीच्या पहिल्या माळेला मंदिरं उघडल्यानं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं. महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्री पदाधिकाऱ्यांनी धार्मिक स्थळांवर जाऊन दर्शन घेतलं. अशातच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी वणी येथील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर नाशिकच्या ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका माता मंदिरात जाऊन त्यांनी मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतलं. यानंतर जुने नाशिक येथील बडी दर्गात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. या सर्व ठिकाणी जाऊन त्यांनी कोरोना लवकरात लवकर जाऊ दे आणि पहिल्यासारखे दिवस येऊ दे अशीच प्रार्थना देवांकडे केली. गेली 2 वर्ष या कोरोनानं शाळा बंद, कारखाने बंद, दुकानं बंद, गाड्या बंद, मंदिर बंद आणि मोबाईल मागितली. देश जग सुद्धा आमच्या कित्येक लोक या कोरोनामध्ये मृत्यूमुखी पडली. परंतु आता डबल लस सुद्धा आपण मोठ्या प्रमाणावर दिलेली आहे आणि त्यामुळं लसीकरण दुरुस्त सुरू असले त्यामुळे कोरोना आहे पण कंट्रोलमध्ये आहे नाही महाराष्ट्रामध्ये. आणि लोकांची फार मोठी मागणी होती भाविकांची, सगळ्यांची मागणी होती की सहज सुरू करा पूर्वीप्रमाणे. त्याप्रमाणे आपण उद्योग मंदिरं जे आहेत ती सुरू केली, कारखाने वगैरे ते सगळे. त्याच्यानंतर ज्ञानमंदिर शाळा सुरू मंदिर जे आहे आपण सुरू करतो आहोत. पुढे घेतो अडचणी तर खूप आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी, प्रचंड पावसाच्या पुराच्या अडचणी सुरू आहेत, बेरोजगारांच्या आहेत, महागाई ज्या आहेत सगळ्या आहेत. शेवटी आपण आणि त्याच्यामुळे परत एकदा उभे राहतो आणि मग ते गोष्टी आपण आपल्या कर्तव्य पार पाडू आणि त्यातून पुढे येण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आज मंदिराचे दरवाजे उघडले आणि मग आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा सर्व महाराष्ट्रामध्ये प्रमुख मंदिरं असतील. तिथे आमदार गेले, मंत्री गेले, मिझोराम सप्तशृंगी मातेच्या दर्शनामध्ये लोक इथे आरती केली. चांदूरला आमचे रवी पगार गेला, ते होते.
गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.